सेंटर ऑफ नेशनल पीस वर्कर्स फोरम। संघर्ष यात्रा जी आलेली आहे, या संघर्ष यात्रेमध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे CRZ जो कायदा, त्याच्यामध्ये जे 500 मीटर जे मच्छिमार संरक्षण होतं ते त्यांनी 50 मीटर वाढले, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये आपल्याला चाचक टाकलेले आहेत। दुसरी गोष्ट अशी की मरीन फिशरीज बिल जे आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा 12 नॉटिकलच्या पुढे केंद्र सरकारची परमिशन घ्यावी, असे आणखीन काही मुद्दे आपल्याला चाचक आहेत। आणि तिसरा मुद्दा म्हणजे कोस्टल राईट्स, किनाऱ्यावरील आणि समुद्रावरील जे हक्क आहेत आपले मच्छीमारांचे, ते हक्क आपल्याला मिळाले पाहिजेत। ह्या तीन इश्यू घेऊन ही कोस्टल यात्रा निघालेली आहे। आणि प्रत्येक स्टेटमध्ये असलेले म्हणजे स्थानिक इश्यूज हे सुद्धा आम्ही घेतलेले आहेत, जसे की आम्ही आंध्रामध्ये गेलो, नंतर ओडिशामध्ये गेलो, त्यानंतर केरळमध्ये गेलो, ते सुद्धा मोठे मोठे पोर्ट येत आहेत। तर ह्या पोर्टमुळे संपूर्ण मच्छीमार समाज उद्ध्वस्त होणार आहे। महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वाळवण बंदर, जे की आशिया खंडामध्ये सर्वात मोठं बंदर होणार आहे, त्या बंदराला आम्ही 1995 पासून विरोध करतोय आणि आजही आमचा तो विरोध आहे। आणि ह्या नॅशनल फिशर वर्कच्या माध्यमातून जे सरकार म्हणजे केंद्र असो किंवा राज्य असो, जे मच्छीमारांना खतम करायला निघाल्यात म्हणजे नामशेष करायला निघाल्यात, त्याबद्दलचा हा लढा आहे। नॅशनल फिश वर्कर्स फोरमने 2000 साली अशीच यात्रा स्वर्गीय थॉमस कोचारी मथानी सरडाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली यात्रा आयोजित केली होती, आणि त्यानंतर 2008 सुद्धा हरिकृष्ण देवनाथ आणि स्वर्गीय मथानी सरडा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती। आज ही संघर्ष यात्रा, मच्छीमार संघर्ष यात्रा, फिशरमन संघर्ष यात्रा ही माननीय अध्यक्ष लिओ कोलोस यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे, ती आम्ही पुढे आता आज गोव्यामध्ये आहेत, उद्या आम्ही कर्नाटकामध्ये 2 दिवस इथे कारवार आणि जिथेही पोर्ट येत आहे, कारवारला पोर्ट येत आहे आणि कासरगोडला पोर्ट आहे, तिथे आम्ही इथे संघर्ष यात्रा घेऊन जाणार आहोत। धन्यवाद। मच्छीमार संघर्ष यात्रा जो आसा वो चौथो स्टेट आसा आफ्टर आंध्र प्रदेश, ओडिशा, केरला। आम्ही आज गोयन येलेले आसा आमचे नॅशनल फिश वर्कराचे वांगडी, आणि गोयन येलेले आसा आम्ही आज सगळे जे नुस्तेकार कम्युनिटी जे आसा, फिशिंग कम्युनिटी जी आसा गोयची, तेंका मेवतले। आणि जे गोयन डिस्ट्रक्शन जाता तशेंच जे सेंट्रल गव्हर्मेंटाचे जे कायदे आणि प्रोजेक्ट येतात हे लोकांक आमच्या कम्युनिटी कडेन अवेअरनेस करपाक, आणि आज आमचा जो कोस्टलाईन जो असा हेजेर एक मॅसिव्ह जो मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हाडपाक सोदता सरकार, ह्या प्रोजेक्टाक लागून आमचो दोर्यो आणि आमची लँड जी असा ती काबार जावपाची असा, आणि आमचे जे लाखांनी जे फिशरमॅन असा ते सोंपवाचे असा। सो आम्ही ह्या खातीर सेंट्रल गव्हर्मेंटाक आणि स्टेट गव्हर्मेंटाक मागता की कोस्टल राईट बील जे असा ते पास करपा खातीर, कित्याक त्यांना पहिली गव्हर्मेंट जी आशिल्ली जयराम रमेश जो MOEF मिनिस्टर आशिल्लो त्यानं तो ड्राफ्ट काढलेलो। सो हे कोस्टल राईट बील जो कंप्लीट जावना वो पास करचो, कित्याक आम्ही मागता दोर्याचो राईट आणि जे लँड राईट जे असा हे दोन्ही राईट आमकडेन उरचो, कित्याक हो जो राईट असा कस्टमरी राईट असा हे कितले फाटले कितली पिडगे जे पिडगे ह्या धंद्यान आशिल्ले, सो ह्या धंदो आमकां उरचो फ्युचराक, ह्या कारणा खातीर आमचो हो अवेअरनेस प्रोग्राम असा। सो आय एम द चेअरपर्सन ऑफ महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ऑल्सो आय लीड नॅशनल फिश वर्कर फोरम। आज हम आपके गोवा में आए हैं, याच्या पूर्वी आम्ही आंध्र, ओरिसा, केरळ या ठिकाणी मासेमार समाजात जाऊन त्यांची जनजागृती करण्याचा मोठा प्रयत्न केला आहे। आमच्याकडे भारतातली 9 कोस्टल राज्य आहेत आणि 3 युनियन टेरिटरीज आहेत, ज्या कोस्टल बेल्टमध्ये आपला मासेमार समाज राहतो। आम्ही भारतभर फिरताना आम्हाला दिसलंय
की मासेमारांच्या समस्या अनेक आहेत. सरकारला आम्ही बऱ्याचदा चांगल्या भाषेत निवेदनाच्या रूपात मेमोरँडमद्वारे पब्लिक रेप्रेझेंटेशनद्वारे बऱ्याचदा सांगत असतो की हे सोडवा ते सोडवा, पण ही सरकार जे आहेत ही सगळे सरकार मासेमारांच्या विरोधामध्ये वागतात. असे काही कायदे अशा काही योजना ते पुढे आणतात की ज्याच्यामध्ये मासेमार त्याच्या राहण्याच्या ठिकाणी राहू शकणार नाही, त्याला एक तर समुद्रात जाऊन बुडावं लागेल नाहीतर गाव सोडून पळावं लागेल. हे मासेमारामध्ये आम्हाला ठसून सांगायचं आहे, त्याच्यामध्ये जनजागृती करायची आहे. आमचे जवळपास 25 कॉमन मुद्दे आहेत अखिल भारतामध्ये, थेट फ्रॉम कच्छ टू कन्याकुमारी आणि कन्याकुमारी टू वेस्ट बेंगॉल कलकत्ता इथपर्यंतच्या मासेमारांचं तर आम्ही जागृती करणार आहोत. ही पहिली झलक आहे सरकारला की नाव आता मासेमार लोक जागे होत आहेत. जागे झाल्यानंतर पुढे काय होईल ते आपण सुद्धा बघा, आपण त्याचे साक्षीदार व्हाल. आपण आम्हाला ही संधी दिली, आपण मी आपलं सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो आणि आभार मानतो.